नमस्कार, मी ममता मराठी संस्कार चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक सुंदर कविता. कवितेचे कवी कोण आहेत ठाऊक नाही, पण या कवितेचे सारे श्रेय त्यांनाच जाते. कविता आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. कवितेचे नाव आहे ओढ. प्रत्येक स्त्रीला माहेराची खूप ओढ असते आणि अशाच प्रकारे या कवितेमध्ये एका स्त्रीला माहेराची ओढ आहे. एक प्रकारे मी माझ्याच भावना या कवितेतून व्यक्त करत आहे. चला तर मग ऐकूया. क्षण एक विसावा तुझ्या कुशीत मी घ्यावं, क्षण एक विसावा तुझ्या कुशीत मी घ्यावं, आई या सुट्टीलाही वाटतंय माहेरी मी यावं. घर संसार नोकरी जबाबदारी तर सरसर वर्ष सरतो, आई घर संसार नोकरी जबाबदाऱ्या सरसर वर्ष सरत, तुझ्या माझ्या भेटीला नाही भेटत ग मूर्त, म्हणून वाटत माहेरी मी यावं. मांडीवर ठेवून डोकं खुशाल मी निजावं, हात तुझ्या मायेचा केसावरून तू फिरवत राहावं, आणि याचसाठी वाटत आई माहेरी मी यावं. सूर्याला डोक्यावर तरी अजून थोडं पडावं, सूर्याला डोक्यावर तरी अजून थोडं पडावं, तुझ्या मायेच्या गोधडीत अजून थोडं रमावं, आणि याचसाठी वाटतं आई माहेरी मी यावं. संसाराच्या रहाट गाड्यातून मोकळं थोडं व्हावं, सुखदुःखाचं गुज तुझ्याशी मी करावं, आणि याचसाठी वाटतं आई माहेरी मी यावं. तू कर ना ग पुरणपोळी हट्ट मी धरावं, गोड घास तुझ्या मायेचा तुझ्या हाताने तू मला चारावं, यासाठी वाटतं आई माहेरी मी यावं. अंगणातल्या मोगऱ्यानेही माझ्यासाठी भरावं, गजरा तुझ्या हाताने तू केसात माझ्या माळावं, आणि यासाठी वाटतं आई माहेरी मी यावं. माझ्या कौतुकाच्या सोहळ्याने अंगण माहेरचं सजावं, तुझ्या मायेच्या पावसात नक शिकांत मी भिजावं, यासाठी वाटत आई माहेरी मी यावं. आई क्षणोक्षणी आठवून तुला मन माहेराची वाट चालू लागत, पुन्हा माघारी परत फिरत, आणि तेव्हा खरंच आई वाटत माहेरी मी यावं. कस सांगू ग तुला आई, कस सांगू ग तुला, तुझ्या आठवणीचं कोंदण मनी जेव्हा दाटत, माहेराच्या वाटेवर मन पाखरू होऊन बिरबिरत, खरंच आई तेव्हा वाटत माहेरी मी यावं. व्याकुळ या जीवाची ओढ तुझ्या ग भेटीची, व्याकुळ या जीवाची ओढ तुझ्या ग भेटीची, सांग ना ग आई कशी क्षमू अधीर हे मन, सांग ना कुठ रमू, तेव्हा वाटत खरंच आई माहेरी मी यावं. कविता आवडली असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.